22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांना दिलेत. आता त्याचंच कारण पुढे करत अटकेत असलेल्या 115 कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केलाय. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या आंदोलनानंतर 115 कर्मचाऱ्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावलेली. सरकारी वकील म्हणाले, प्रत्येक आरोपीची वेगळी भूमिका आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या चौकशीनंतरच स्पष्ट होईल की पवारांच्या घरावरील आंदोलनाचं षडयंत्र कसं रचण्यात आलं आणि त्याचं प्लॅनिंग कशा प्रकारे झालं. यावर आरोपी कर्मचाऱ्यांनी म्हटलं की त्यांची घरची परिस्थिती ही गरिबीची आहे आणि आमची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील नाही. आम्ही मूळचे महाराष्ट्राचेच रहिवासी आहोत, त्यामुळे फरार होण्याचा प्रश्न सुद्धा नाही. यावर सरकारी वकील अभिजित गोंडवाल यांनी अधिकचा वेळ मागितला, कारण विशेष सरकारी वकील प्रदीप घरत हे सदावर्तेंच्या केससाठी गिरगाव कोर्टात गेलेले, त्यामुळेच न्यायाधीश आर एम सरद्रानी यांनी सुनावणी 21 एप्रिलवर ढकलली. पण तेवढ्यातच आरोपींचे वकील उठले आणि म्हणाले की मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश आहेत. त्यावर न्यायाधीश म्हणाले, सरकारी वकिलांनी आधीच वेळ मागितलाय, जामीन नाकारला तर आरोपी असेही तुरुंगात असतील, त्यामुळे ते कामावर रुजू होणार कसे. पवारांच्या घरावरील आंदोलन प्रकरणात आतापर्यंत 118 आरोपी आहेत, ज्यात 29 महिला आहेत. त्यांच्या जामिनाला सरकारी वकिलांनी विरोध केलाय. तपास अजूनही सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासात आरोपींनी पवारांसोबतच महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या घरावरही आंदोलन करण्याचा प्लॅन केलेला असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे.